नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली आणि मिरजेतील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीवाडी व कृष्णा घाट मिरज येथे दोन बोट व रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे। या टीमकडून नागरिकांसाठी मदत कार्य आणि बचाव कार्य केले जाणार आहे। यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आपत्ती मित्र कार्यरत आहेत। कृष्णा नदीची पाणी पातळी सांगली शहरात 49 पर्यंत पोहोचल्यानंतर ज्या नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जात आहे आणि नागरिकांना बाहेर पडण्याची अडचण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने निर्णय घेत सांगली शहर आणि सांगलीवाडीमध्ये दोन आणि मिरज कृष्णाघाट परिसरात दोन अशा रेस्क्यू टीम बोटीसहित तैनात केल्या आहेत। या रेस्क्यू टीमसाठी अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे प्रमुख असून ज्या भागात पाणी आले आहे आणि नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडली आहे अशा ठिकाणी ही टीम जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणार आहे। रेस्क्यू टीममुळे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे। काल रात्रीच्या कालपासूनच्या पावसामुळे नागरिकांनी बऱ्यापैकी सांगलीवाडीतल्या लोकांनी स्थलांतर करण्याचं कालपासून चालूच आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आज लोकांच्या स्थलांतरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटीसुद्धा आपण उपलब्ध करून माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये जर पाण्याचा प्रवाह जर वाढला तर त्या लोकांना बोटीच्या द्वारे आपण सुरक्षित ठिकाणी पोचवणे, त्याचबरोबर त्यांच्या खाण्याचे आणि बाकीचे इतर सर्व व्यवस्था ही आमच्या आता आमच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून त्याचबरोबर काही सेवाभावी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातूनसुद्धा चालू आहे। आणि मी नागरिकांना आवाहन करतो की आपण घाबरू नका, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर महापालिकेची रेस्क्यू फोर्स आहे, त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी काम करत आहोत, आम्हाला संपर्क साधून त्याचबरोबर रॉयल कृष्णा बोट क्लब व योग मराठा क्रीडा संस्था यांच्या माध्यमातूनसुद्धा आपण रेस्क्यू फोर्स तयार केलेला आहे। त्यामुळं आम्हाला संपर्क साधून कुठलाही मेडिकल किंवा कोण वृद्ध असतील किंवा लहान बालके असतील त्यांच्याविषयी किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या विषयी काय अडचणी असतील तर आम्हाला संपर्क साधावा। आता बोट तुम्ही तिकडे न्यायला लागले, आता महापालिकेच्या वतीने सांगलीवाडीसाठी एक बोट मोटर बोट दिलेली आहे, गरज पडल्यास आणखीन एक देण्याची व्यवस्था माननीय आयुक्त साहेबांनी केलेली आहे। त्यामुळे बऱ्यापैकी जर पाण्याचा प्रवाह वाढला तर लोकांना आपण सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांच्या आदेशाने सांगलीवाडी क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर आम्ही या ठिकाणी सांगलीवाडीमध्ये बोट स्टेशन करत आहोत। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीला घाबरू नये, आमच्या बोट स्टेशनजवळ 24 तास कर्मचारी आमचे तैनात असणार आहेत, आमचे एक अधिकारी असणार आहेत, त्या ठिकाणी सगळी साधनं असणार आहेत। नागरिकांनी आमच्या बोट स्टेशनला भेट द्यावी आणि स्थलांतराचा विषय त्या ठिकाणी करून घ्यावा। आता पण कुठे कुठे आपल्या बोटी गेलेले सांगलीत? मिरज कृष्णाघाट येथे बोटी आपल्या दोन अवेलेबल आहेत, आज सांगलीवाडीमध्ये आम्ही करतो आहोत आणि तशी जर गरजच पडली तर सांगलीमध्ये अजून 4 ठिकाणी आम्ही बोट स्टेशनचं नियोजन केलेलं आहे।